नाशिक शहरात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नाशिकमधील सातपूर आणि सिडको भागाचा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद असेल. सातपूर त्र्यंबक रोडवरील पीएसई सिमेंटच्या पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. पालिकेकडून या पाईपलाईनचं काम केलं जात आहे, त्यामुळे सातपूर सिडको आणि पश्चिम विभागामध्ये पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनीही पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलंय. पुण्यातल्या पाणी गळती थांबवण्यासाठी महानगरपालिकेनं प्रत्येक नळ जोडणीला मीटर बसवायचा निर्णय घेतलाय. खडकवासला धरणातून पाणी उचलल्यावर घराघरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यात 35-40% गळती होते. ही गळतीच रोखण्यासाठी पालिकेकडून घराघरात पाणी मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. उल्हासनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय. आता 31 डिसेंबर 2021 पर्यंतची बांधकामं अधिकृत होणार आहेत. काल शहरात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य सरकारनं अनधिकृत इमारतींच्या अधिकृतीकरणासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल स्वीकारलाय, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई करत 12 लाखांचा बनावट पनीरचा साठा जप्त केलाय. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांचा सुळसुळाट वाढत असल्यानं अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी मोहीमच सुरू केली आहे. या अंतर्गत नाशिकमधील अंबड परिसरात बनावट पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी पनीर तयार करण्यासाठी रिफाईंड पामोलीन तेलाचा वापर होत असल्याचं समोर आलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे. त्यांनी आधी कशेळी घाटात कामाची पाहणी केली. अधिकाऱ्यांना काही सूचना करू त्यांनी पुढे चिपळूणच्या परशुराम घाटाचीही पाहणी केली. मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था आणि संथगतीनं सुरू असलेल्या कामावरून अधिवेशनात विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर चव्हाणांनी कामाचा आढावा घेतलाय. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवले नाहीत तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करू, असा इशाराच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिलाय. शिवाय अभियंत्यानं रस्त्यावर उभं राहून दर्जेदार काम करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा अभियंत्यावरही कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय. गणेशोत्सवात सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 5 दिवस सुटी जाहीर करावी, तसंच या काळात कुठल्याही परीक्षा किंवा प्रशिक्षणांचं आयोजन करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या सूचना सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना करण्यात आल्या आहेत. अनेक विद्यार्थी संघटनांनी शालेय शिक्षण विभागाकडे ही मागणी केली आहे. MMRDA ने ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचं काम हाती घेतलं असून ही मेट्रो पुढे कल्याणऐवजी शहाड टिटवाळ्यापर्यंत धावण्याची ही शक्यता आहे. मेट्रो 5 मार्गिकेचा शहाड व टिटवाळ्यापर्यंत विस्तार करण्याची सूचना राज्य सरकारनं MMRDA दिली आहे. पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील पाषाण तलाव परिसरात प्रेमी युगुलांना फिरण्यास महानगरपालिकेनं बंदी घातली आहे. पाषाण तलावात आत्तापर्यंत 2 मृतदेह आढळलेत. तिथं प्रेमी युगुल किंवा अविवाहित जोडप्यांमुळे वादविवाद होऊ शकतात, त्यामुळे खबरदारी बाळगत पालिकेनं हा निर्णय घेतलाय. नाशिकमध्ये अटक केलेल्या लाचखोर अभियंता DB बागुल याच्या 2 घरात कोट्यावधींचा घबाड सापडलाय. बांधकाम विभागात काम करणाऱ्या बागुल यानं हर्सुलच्या आश्रमशाळेतील किचनचा ठेका देण्यासाठी 28 लाखांची मागणी केली होती. बागुल याच्या नाशिक, पुणे आणि धुळ्यातील घरांवरही छापे टाकण्यात आले. यातील 2 घरातून कोट्यावधींची रोकड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्येच अचानक चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्यानं आणि त्रास जास्त असल्यानं त्यांना तातडीनं JJ रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांचं BP वाढलंय, ECG ॲबनॉर्मल आलाय. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांची तपासणी करतंय. पुण्यात भोर जिल्ह्यातील खेड शिवापूरमध्ये 4 दरोडेखोरांनी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा घातला. हा सगळा थरार CCTV कैद झालाय. गेल्या आठवड्यात याच परिसरातील ATMही चोरांनी गॅस कटरच्या सहाय्यानं फोडलं होतं. त्यातील जवळपास 8 लाखांची कॅश लंपास करण्यात आली. सलग दुसऱ्या आठवड्यात हा सशस्त्र दरोडा पडल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वर्ध्यात शासकीय कामकाजाच्या वेळेत परिवहन विभागाची हॉटेलमध्ये पार्टी रंगली आहे. बड्या अधिकाऱ्यांच्या पार्टीसाठी कामकाजाच्या वेळेत कार्यालय रिकामं होतं. परिवहन अधिकारी बजरंग खरमाटेंच्या निवृत्तीची हॉटेलमध्ये पार्टी झाली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामाच्या वेळेत पार्टी झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत कोरोना वाढत असताना पावसाळी आजारांनीही महापालिकेची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. पालिकेच्या तपासणीत मुंबईत 47,931 ठिकाणी डेंग्यूचे तर 7,484 ठिकाणी मलेरियाचे डास आढळले.
अनेक भागात नागरिकांचा बेजबाबदारपणा आढळल्याने पालिकेने 8,000 जणांना नोटीस पाठवली आहे. 600 जणांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मुंबईत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा असे आजारही बळावू लागले. जम्मू काश्मीरच्या उरी क्षेत्रातून भारताच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. या घुसखोरी संदर्भात यंत्रणांना गुप्त माहिती मिळाली होती. उरी इथं हे पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करताना भारतीय इलेक्ट्रॉनिक टेहाळणी यंत्रणांनी टिपले. त्यानंतर भारतीय सैन्यानं या दहशतवाद्यांना ठार केलंय. भारतीय वायुदलानं केलेल्या विशेष अभ्यासादरम्यानची काही खास दृश्य ट्विट करण्यात आली आहेत. यात भारतीय वायुदलाच्या Su-30 MKI या फायटर विमानांनीही सहभाग घेतला. वायुदलाचा सध्या पिच ब्लॅक 2022 हा सराव सुरू आहे. या अंतर्गत विविध प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या परिस्थितींचा अभ्यास केला जातोय. भारतीय रेल्वेच्या वंदे भारत या सेमी हायस्पीड ट्रेनच्या 3 रेकची यशस्वी चाचणी घेण्यात आली. कोटा नागदा सेक्शन दरम्यान या ट्रेनच्या स्पीडचा आढावा घेण्यात आला. 120 प्रतितास ते 180 किलोमीटर प्रतितास अशी ही चाचणी पार पडली आहे. संभाजीनगरात पैठण तालुक्यातील कोळी बोडखा इथं पोळा फोडण्यावरनं 2 गटांमध्ये बाचाबाची झाली. दुर्दैवी प्रकार सायंकाळच्या दरम्यान घडला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अजून नोंद करण्यात आली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या नांदेडमधील माहूर इथं बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रेणुका मातेचा मानाच्या नंदीला सजवून माहूरच्या शिवेवर असलेल्या झंपटनाथ मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मानाचा घोडा सुद्धा मिरवणुकीत सहभागी झाला होता. राज्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा झाला. वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा येथील महिलांनी बैलपोळा साजरा केला. शेतातही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना आजचा मान मिळावा हा हेतू ठेवत गेल्या 6 वर्षांपासून ढोरखेडात महिला शेतकरी बैलांची पूजा करतात. चंद्रपूर शहराजवळच्या घुगुसमध्ये एक अख्खच्या अख्ख घर जमिनीत थेट 70 फूट खाली गाडलं गेलं. गजानन मडावी यांचं हे राहतं घर ते अचानक हलू लागल्यानं कुटुंबीय घरातून धावत बाहेर पडले. पुढच्या काही क्षणांमध्येच त्यांच्या डोळ्यादेखत सगळं घर जमिनीत गाडलं गेलं. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आजपासून एसटीतून मोफत प्रवास सुरू झालाय. त्याचबरोबर 65 ते 75 वर्षादरम्यानच्या नागरिकांना सर्व सेवांमधून 50% सवलतीत प्रवास करता येईल. प्रवासादरम्यान आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र यापैकी कुठलंही एक ओळखपत्र वाहकाला दाखवावं लागेल. मुंबईच्या साकीनाका विभागात गेल्या 48 तासांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. साकीनाका विभागात जलवाहिनी फुटल्यानं सुमारे 4,00,000 घरांना 48 तासांपासून पाणी पुरवठा बंद आहे. अखेर पाईपलाईनच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत पाणी पुरवठा सुरू होईल अशी माहिती पालिकेनं दिली आहे. पुण्यातील राजगुरुनगर एसटी बस स्थानकात घाणीचं साम्राज्य पसरलंय. सुलभ शौचालयाच्या टाकीचा स्लॅब पडल्यानं ही टाकी उघडी पडली आहे. यामुळे बस आगारात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. धुळ्यात शाळा आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्र देण्यास टाळाटाळ करण्याविरोधात शिक्षण संस्थांकडून कारवाई केली जाईल अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी मोहन देसले यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक शैक्षणिक शुल्कासाठी अडवणूक करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाईचा इशारा दिलाय. उल्हासनगरच्या खेमानी भागात महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचून चोरटे पसार झाले. महिला रस्त्यानं पायी जात असताना मागून येणाऱ्या चोरट्यानं गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळ काढला. दरम्यान ही संपूर्ण घटना CCTV चित्रित झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी भागात गॅस चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडलंय. सरिता संगम सोसायटीमध्ये चोरटा गॅस चोरी करत होता. काही नागरिकांना या व्यक्तीचा संशय आला. त्यांनी या चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय. मालेगावात गोवंश जनावरांची गोरक्षकांच्या मदतीनं सुटका करण्यात आली आहे. गोरक्षकांनी टेहरे गावाजवळ गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवलंय. त्यांच्याकडे जनावर खरेदी विक्रीच्या पावत्या आढळल्यानं पोलिसांनी 4 गोवंश जनावरांची सुटका केली आहे.
नाशिकच्या अंतापूरमधील श्री शंकर मठातील नंदी शिवलिंग गणपती आणि मारुतीच्या मूर्तीचं वज्रलेपन करण्यात आलं. सद्गुरू योगीराज श्री शंकर महाराज यांना या मूर्ती उत्खननात सापडल्या होत्या, त्या पूर्णपणे जीर्ण झाल्या होत्या. पुण्यातील श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौरव घोडे यांनी या मूर्तींचं वज्रलेपन केलं, त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलंय. रशिया युक्रेन युद्धामुळे जगभरात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तेल बियाण्यांची लागवड केल्यानं सणासुदीला देशात खाद्यतेलाच्या किमती काही प्रमाणात उतरण्याची शक्यता आहे. 5G सेवा कधी सुरू होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातलं उत्तर दिलंय. देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं. 5G सेवा सुरू झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्प्याटप्प्यानं विस्तार करण्यात येईल. मुंबईकरांसाठी आता दिलासादायक बातमी. मालमत्ता करातील वाढ आणखी एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात मुंबईकरांना हा मोठा दिलासा दिला. कोरोना काळात मालमत्ता करातील पंचवार्षिक वाढ रोखण्यात आली होती. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना सूचना दिल्याचंही शिंदे म्हणाले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे